मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही, त्यामुळे आपल्याला चांगली कामगिरी करत नाव कमवायचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वेनोड येथे टर्फ कोर्टच्या उद्घाटनावेळी केलं. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फुटबॉल खेळाडूंसाठी टर्फ कोर्टचं मैदान उपलब्ध करून देण्यात आलंय. या कोर्टचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालं. उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणारे खेळाडू निर्माण होत आहेत. त्याअंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सुविधांमध्ये आणखी भर पडली असून फुटबॉल खेळाडूंसाठी टर्फ कोर्टचे मैदान उपलब्ध करून देण्यात आलंय. यामुळे फुटबॉल खेळाडूंना आपल्या कलाकौशल्यात आणखी सुधारणा करता येणार आहे. या कोर्टचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी व्यवस्थापक समिती सदस्य रवींद्र भगत, स्वप्नील ठाकूर, शिवशंकर सुमन, सहाय्यक व्यवस्थापक श्यामनाथ पुंडे, प्रणित गोंधळी, स्पोर्ट्स सुपरवायझर लोकेश शेट्टीकर, फुटबॉल कोच करतार सिंग अरोरा, अमोक ठाकूर, आदित्य ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं की रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक खेळाडूला समान संधी दिली जाते, त्यामुळे आपण चांगले काम करत नाव मिळवण्यासाठी प्रयत्न करा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक खेळाडूला कोणताही भेदभाव न करता समान संधी दिली जात असल्यानं खेळाडूंच्या कलागुणांना आणखी वाव मिळत असून ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला 10 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी आपल्याला नामवंत म्हणून नावलौकिक मिळेल व 25व्या वर्षी आपण राष्ट्रीय विजेते पदाचे दावेदार असू, असा विश्वास व्यक्त केलाय. रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाव राहणार आहे, पण हे काम मात्र आपलं सर्वांचं, कुठल्याही जिल्ह्यातलं आलेलं असू दे, कुठल्याही राज्यातलं आलं असू दे, तर त्यांना समान संधी इथं दिली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे जो चांगला खेळेल त्याला, जो जास्त परिश्रम घेईल त्याला, जो जास्त शिस्तीत आहे त्याला, डिसिप्लिन महत्त्वाची आहे. त्याने एकदा पंचांनी सांगितलं, कॅप्टननी सांगितलं की ते ऐकायला पाहिजे आपल्याला. आणि तशाबद्दल डिसिप्लिन महत्त्वाची आहे आणि मेहनत ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी यांना सांगितलं, आता ऊन लागतंय, उन्हाला घाबरायचं नाही आपण, काय उन्हाला न घाबरता खेळाडू हा तसाच असला पाहिजे. अंगातला घाम गाळाल तर फळ मिळणार आहे. आणि त्याशिवाय कर्मनियवादी कारस्त्री माम फलेश पदाचन, तर आपण काम करत राहू, खेळत राहूया, आपल्याला नाम उकवायचं आहे. सिंधू इथे येऊन गेली आपली बॅटपेटी पटू, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे आपली बॅट टेबल टेनिसची पटू रामशेठ ठाकूर स्पोर्ट आपल्या स्कूलची, आज रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतलेला आहे, तर ती आपल्या तुमच्या टेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकते आहे. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सने ती सुरुवात केलेली आहे, पण याचं नाव आणखी उज्ज्वल करण्याकरता तुम्ही सर्वांनी मेहनत घ्यायची आहे. आज आपण मी आल्याबद्दल अरे खेळल्याबद्दल धन्यवाद. की आपका मतलब सिर्फ फिजिकल एंड फिजिकल स्ट्रेंथ के ऊपर से आपका एवैल्यूएशन हुआ है, आपका लीडरशिप क्वालिटी या बाकी का टेक्निकल स्किल्स के ऊपर भी हुआ है, सबने बहुत अच्छा किया है. थैंक यू.